हे आहे पुरंदर किल्ल्याबाहेरील सीन आणि पुरंदर किल्ला हा आता आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे सकाळी दहा वाजता एंट्री मिळते आणि संध्याकाळी पाच वाजता एक्झिट म्हणजे दहा ते पाच यावेळेतच तुम्ही हा किल्ला बघू शकता तुम्हाला एंट्रीला आधार कार्ड दाखवावे लागते आर्मीच्या माणसांना ते हा तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते आणि मोबाईल तसं तुम्हाला अलाउड आहे आतमध्ये पण पन्नास टक्के किल्ल्यावर तर तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये खाली तुम्ही संपूर्ण फिरू शकता जे की खूप चांगलं आहे आणि फिरू फिरण्यासारखं पण आहे पण जे हा तुम्हाला वरती महादेवाचं एक मंदिर आहे केदारेश्वर म्हणून तिकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तुमचे मोबाईल जमा करावे लागतात त्याच्यानंतर तुम्ही वरती जाऊ शकता पण खाली पण खूप चांगलं केलेलं आहे स्वच्छता एकदम भारी आहे आर्मीचे लोक म्हणल्यानंतर स्वच्छता डिसिप्लिन वगैरे हे सगळे येणारच त्यामुळे किल्ला खूप स्वच्छ आहेत कुठे जगी चिखल जरी झाला तुम्हा असेल ना तर ते चिखलामधनं जायला तुम्हाला काय वाटणार नाही कारण कचरा नसेल तिथे एकदम स्वच्छ सुव्यवस्थित असे आहे आणि वरती खूपच असे भारी वातावरण आहे फिरण्यासारखे आता पावसाळ्यामध्ये तर खूपच चांगलं आहे तुम्ही जाऊ शकता कधीही जाऊ शकता पावसाळ्यात पण जाऊ शकता आणि किल्ल्यावरती तुम्हाला काहीतरी फाउंटन दिसेल किंवा काही म्युझियम पण नवीन उघडले आहे एकदम भारी म्युझियम आहे प्रत्येकाने हा किल्ला बघितलाच पाहिजे असा आहे मोठा किल्ला आहे पण एवढा पण मोठा नाही तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा दिवसात तुम्ही हा किल्ला कवर करू शकता पण जेव्हा तुम्ही म्युझियममध्ये जाल तेव्हा तुम्ही खूपच आनंदी व्हाल कारण म्युझियमच तसं बनवलेलं आहे प्रत्येकाने हा किल्ला पाहिलाच पाहिजे असा आहे आणि पुण्याजवळ हा किल्ला असल्यामुळे जाण्यासाठी पण काही जास्त त्रास नाही आहे मोबाईल अलाउड नाही आहे काही जागी पण तरी देखील कोणाला वाटत असेल की मोबाईल आपण घेऊन जाऊ तर तसं शक्य नाही आहे कारण आर्मीचे जे ऑफिसर आहेत ते प्रत्येक पॉईंटवरती आहेत आणि ते अशा जागी थांबलेले असतात जिथे आपल्याला वाटते इथे कोणीच नाही आहे पण ते लोक तिथे असतात त्यांचे तिथं ते कॅम्प असतात तिथे ते असतात किंवा त्या बाहेरही ते असतात त्याच्यामुळे जिथे मोबाईल अलाउड नाही आहे तिथं अलाऊडच नाही आहे पण काही जागी आहे त्या तुम्ही फोटो वगैरे काढू शकता